घालतो गेळ लावला तर काय, गावात तो भैरोबा सोनं लुटणार आणि गावात ती पालखी निघणार. काय हो चंद्रराव, देवा परस पाटील मोठा झालाय. उद्या येळ आली तर देवळाचा कळस आपल्या घरावर बसून समजा गावाला आपल्या ज्योत्या समोर वाकविल त्यो. बघा मंडळी, काय म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर मी रिवाज मोडू. काय चंद्रराव मोडा रिवाज, उधळा मुलाल अवकाळू त्याच्या पाठ. काय भैरवचनावर चाल भैरवचनावर. चंदन बाईवर नोटा उधळ्यासारखा गुलाल उधळतोस देवावर, कुणाच्या परवानगीने रिवाज मोडलास बोल. अरे असलं रिवाज गुराढोरांच्या चावणीला बांध तुम्ही, मला वाटत असं करीन. अरे वा, उद्या देवाच्या जागेवर बसावं असं वाटत मास्टर. बसू की आबासाहेब, जाऊ द्या, सणासुदीला भांडण नको, देव खोळंबल्यात आवरा लवकर. मंडळी कबूल आहे, मला वेळ झाला. का गाडीचं चाक रुतण्याचं काय रस्त्यात? अहो शिरपत कांबळ्याची सून अडली होती, तिला दवाखान्यात घेऊन गेलो. आता तुम्हीच सांगा, तिचा जीव वाचला ही आजच्या घडीला सोन्यासारखीच गोष्ट नाही का? कांबळ्याची सून तुम्हाला सोन्यासारखीच नाही का? लुटा लुटा सोनं लुटा. चंदन सोड त्याला, सोड म्हणतो ना. आबासाहेब खैराच्या खोडाला मिठी मारल्या तुम्ही, नाही तुझ्या काटात काटा नव्हती ना तर पुन्हा देवळाची पायरी चढणार नाही. एवढ्याशा पोराकडे पार उतारा केलास काय? चला ना आता दुसरा पिठू हा फोडून टाकेन. चल चला मंडळी, जाऊ दे त्या स्त्रीला. आबासाहेब सोनं लुटायचं आता काय लुटायचं, ते लुटणार कळाल आबासाहेबाला सर गावाला बी. चला ना. हे सिद्ध अंबा माळ, माझा हा सोन्याचा संसार असा सुखात राहू दे, रक्षण कर गे आई. बया 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 कार भारी जाऊ, माझ्या कशाला पाय पडताय? अग हे तुझ्या नाय पाय पडत ग, माझे दात पडले काय बघतोय? तू बायको आहेस का भितर? दिव्या पाजळलेस, उचल ते आता, उचल. उचलते बर, उठा उठा दिवे उचल. कुठलं पाप केलं तर मग तुझ्या बाने लोण गळ्यात बांधलं तुझ्या. पैसेब कुठे आहेत? जावा तिकडं. तुम्ही असं काय बोलायला लागलात ना माझ्या डोळ्यात पाणी येत. तुझ्याला रडतंय काय असते तेच कळत नाही. बर ते कौतुक पुरं, बाईसाहेब कुठे आहे ती? देवघरात. बाईसाहेब, हो बाईसाहेब, आबासाहेब सोनं लुटणं यायला लागले ती. सावित्रा, ए सावित्रा, गोदावरी काठ उभी केली पर्णकुटी, सीता होती रामासाठी, सोनं टाका आमच्या ताटी. आई नमस्कार. अक्षमंत राम लक्ष्मण, देवदर्शन झालं ना छान? हो. आज तुम्ही पहिल्यांदा सोनं लुटायला गेला होता, या. मला कवा वाढणार? चुप. अरे राम लक्ष्मण, उद्याची पाटील होणार आहात तुम्ही. अरे बाई साहेब, आता धाकलं त्यांनी खरं पाटील शोभलं बघा. शोभणार सत्ययुगातले देवच जन्माला आलेत माझ्या पोटी अंगाचे. अरे आज या धाकल्या देवानं रावणाच्या थोबाडीतून मारली बघा. चंदर हो, आमच्या आबासाहेबांचा अपमान करीत होता. होय रे लक्ष्मण, तू त्यांच्यावर हात उगारलास मग तो आबाला काय वाटेल ते बोलत होता ते ऐकून घे. होय हे तू चांगलं केलं नाहीस लक्ष्मण. बजावा चंदरला म्हणावं मी वाड्यावर बोलवलंय आणि हे बघ
तू त्यांची माफी मागायची. आम्ही नाही मागणार माफी. लक्ष्मण. नाही सावित्र, त्याने रिवाज मोडला, त्याला अद्दल घडली, आता कशाला माफी मागायची. हे बघा, तुम्ही उगीच पोरांना फूस लावू नका. आता आलात ना त्याच्यात आणि आपल्यात वाकूडपणा. सावित्र, वाकूडपणा हाय, पण तो आमच्यात नाही, आमच्या बैलांच्या शिंगात. वाचाळपणा हाय तो त्यांच्या गळ्यातल्या घोंगरात. हे त्या चंदरला बी ठाऊक आहे, पण बावनखुडीचा माणूस तो माणसाच्या जातीला जन्माला आला म्हणून माणूस म्हणायचं, नाही तर सापच तो. हे एवढं कळतंय ना, मग कशाला उगा सापाच्या बेळात हात घालायचा. त्याचा वाईटपणा त्याच्याजवळ. तुम्ही लक्ष्मणाला समजावून सांगा. आहो, हा वयात जर हात उगारायची सवय लागली तर उद्या हेच हात नमस्कार करायचं विसर. काय झालं तुला, कापला का काय तुझा? कुणाच्या शेतात घुसताय? हा मागा. अरे तुझ्यात बाईल शिरली आमची, तिला घेतल्याशिवाय हलणार नाहीत ना. आसऱ्याला आमच्या शेतात आली ती. सरावण्या बंदुकान बघू माझी. अ बंदूक बहादर, बंदुकीचा धाक मला दाखवू नका. माझ्या घरात बंदूक तेल खात पडली. तर दांडग शिकारी तुम्ही. एका बाईला थरायला चौघ जण धावला तर तवाच कळलं. आयस असल्या गुणाची तर लागू तर हाताला झिंजातून फरफटत नाही तो कुत्र्यावानी. फटावरच्या मिशीची तरी लाज बाळगा. अरे पुरुषावानी पुरुष म्हणवताय आणि तिला लाज आहे का पाईलपणाची? पांढऱ्या पायाची अवदसा आल्याबरोबर नवरा घालून बसली, आता घर टाकून आहे त्याच. पांढरं पाय आणि कपाळ दोन्ही बी गेलं म्हणा आणि जावा गुमान आल्या वाट्यानं. पैलवानकीच्या गुरमीत बोलताय तुम्ही, पण लक्षात ठेवा तुमच्यासारखा पैलवान पडू आहेत माझ्या दारात. या की घेऊन त्यासने होऊन जाऊ दे, काय व्हायचं ते. हे घ्या मालक, पाच्या काय घाला एक एकाची गोळी. गुमान जाताय का कसं? मालक ठीक आहे, हे तर बघून मी काय मेल्यायचं दूध केलो नाही. चला चला. सरावण्या काहीतरी भानगड दिसतीये. भानगड? अरे एका हरणी मागे चार लांडग. दोन पायाचं लांडग लई वंगाळ मालक. पोलिसात गेले बिले तर पंचायत व्हायची. अरे निदान बाईला आधार तर मिळेल सरकारचा. हे पटलं. तर आता ही बया सापडायची कशी अजून दया? लई उपकार झाले बघा तुमचं माझ्या. अगदी देवासारखं धावून आला. हे काय, उठा बघू. घाबरायचं काय कारण नाही. ऐकले मी सारं, हे तर काय होते. पळून थाप लागली आहे तुम्हाला, वाईट खोपीत बसा. सरावण्या जी चा. सरावण्या पाणी घे बघू. पळून पळून घरचा सुकला असेल तुमचा. हा पाणी घ्या, मी जागतो. आता घोंगडे अशा रडताय का? घरी कुणी नाही का तुमचं? घर नाव सध्या घेऊ नका. का इतकं वाईट आहे तुमचं घर? घर का, नशीबच वाईट आहे माझं. म्हणजे काय झालं तरी काय असत? मी दलमले तेव्हाच माझे बाबा गेले. आई मामाच्या आश्रयाला आली
आणि आपली बायका पुढे जड झाली होती त्याला. त्यांनी आमचं घरदार ऐकलं आणि लंकेची पार्वती करून मला बोलल्यावर उभी. तेल टाका भडका उडाला पाहिजे. तरी बोलो कशाला काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे जीव ह्याच तिखून ते नाही पाटील, नाही पाटील, अगदी पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढी राहतील आम्ही. पुरी पुरी काय झालं रे पुरी? मामा पुरी नशीब फुटलं तुझं. तोड मारते पाशी. नाही नाही मामा, काय झालं ते तरी सांग मला. काय सांगू देवानं तशी नाटक केली. नाही नाही नाही.